तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथे जमा झालेला आहे. तर 75% पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, किती रक्कम आहे व आपला जिल्हा आहे की नाही कशाप्रकारे चेक करायचं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये पुरेपूर माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये बरेच शेतकरी यापासून पीक विम्यापासून वंचित आहे, तर त्याची यादीसुद्धा आलेली आहे. तर यादी कशाप्रकारे पाहायची आहे यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. तर जे काही शेतकऱ्यांची यादी आलेली आहेत, तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांची आहे, तर 75% पीक विमा या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे. तर त्यामध्ये नगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, धाराशिव, भंडारा, धुळे, मुंबई, त्यानंतर कोल्हापूर, रत्नागिरी, लातूर, बीड, जालना, परभणी, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, त्यानंतर वैरगुंडली, त्याच्यानंतर नाशिक, नांदेड, नागपूर, सोलापूर. तर बाकीचे जे काही उर्वरित जिल्हे आहे व बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुक जे काही चुकलेले आहेत, त्यामुळे त्यांना इथं तुम्ही बघू शकता जे की आधार संलग्न नसल्यामुळे जे का 68 कोटी रुपये अधिक शेतकऱ्यांचे बाकी आहेत व बरेच शेतकऱ्यांना अधिकही पीक विमा मिळालेला नाही. खरी पीक विम्यापासूनच बरेच शेतकरी वंचित आहे. तर त्यांनी लवकरात लवकर त्यांना आवाहन करण्यात आलेले आहे की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या. तर त्यामध्ये त्याची जे काही पीक विम्याची रक्कम आहे तिथं जमा होणार आहे व पीक विमा आग्रामिक पीक विम्याचे जे काही 500 कोटी अधिकही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही व तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. तर मी यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे की तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे व कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता. त्याचप्रमाणे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी यासाठी तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे व जर पीक विमा मिळालेला नसेल तर तुमचं जे काही पीक विम्याचं स्टेटस आहे ते कशाप्रकारे चेक करू शकता की पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे. जर अप्रूव्हल जर झालेला असेल तर कोणत्या तारखेला किती पीक विमा व कोणत्या पिकासाठी किती पीक विमा तुम्हाला मिळणार आहे यावरती सुद्धा पुरेपूर व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स आपल्याबद्दल पीक विम्याबद्दल सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. जर तुम्हाला नमो आणि पीएम किसानचे हप्ते मिळत नसेल तर त्याची नवीन नोंदणी सुरू झालेली आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम विभाग याकरिता जे काही मोफत सायकल मिळणार आहे, त्यानंतर भांडे त्यांना मिळणार आहेत, तर ती योजना सुरू झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. नोंदणी कशाप्रकारे करायची आहे व सायकल व भांडे जे काही तुम्हाला बांधकामगार विभाग योजनेअंतर्गत तुम्हाला आता मिळणार आहे, सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला सर्व योजनेचे आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व काही अडचण असेल, जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पीक विम्याबद्दल जर सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल, रब्बी पीक विमासुद्धा लवकरच वाटप सुरू होईल, त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल.